भैया नमस्कार नमस्कार का नाव भैया आपलं अमरजीत देशमुख अमरजीत देशमुख गाव चिखली चिखली तालुका बदनापूर आणि जिल्हा जालना, जालना। अमरजित भाऊ आज तारीख आहे पंधरा जानेवारी जाने दोन हजार एकवीस आणि मी आज तुमच्या गावात भेट द्यायला आलेलो आहे आणि तुम्ही उदासी तंत्रानी पूर्ण शेती करत आहात तुमचे सर्वच पिकं जवळपास उदासी तंत्रानी आहेत गेल्या वर्षी सुद्धा तुम्ही घेतलं आणि तुम्ही यावर्षी जे पिकं घेत आहात खूपच सुंदर अशी पिकं आहेत तुमचे मला तुमच्या ज्वारीचासुद्धा व्हिडिओ काढायचा आहे सुद्धा काढायचा आहे आणि आता आपण गव्हाचा व्हिडिओ घेतो तर अमर भाऊ मला एक सांगा तुम्ही जे उदासी तंत्राचा वापर करत आहात तंत्र पूर्ण वापरत आहात हो तर आ, आ, मग आता तुम्हाला आहे का हो खरोखर मनातून की मी एक उदासी तंत्र भेटलं मला एक चांगली शेती करत आहे मी आणि उत्पादन चांगलं घेत आहे तर शंभर टक्के समाधान आहे तर आपण आता हरभरा सुद्धा पाहणार आहोत आहोत द्राक्ष सुद्धा पाहणार परत घ्या थोडं ते हे झालं होतं आणि अमर जवारीच्या शेतात आपण उभ्या आहोत आणि आता आपण त्यांचं जवारीचं मनोगत घेऊ बंधून तर अमरभाऊ भाऊ मला सांगा की उडाची तंत्राप्रमाणे आपण तुमचं गावाचं शेत करून आलेलो आहे आता आणि आता जा, जवारीच्या शेतामध्ये उभे आहोत तर अमर भाऊ जवारी करता तुम्ही काय काय केलं म्हणजे बीज प्रक्रिया केली आणि ह्युमिक जेल बावीस जे। हो आणि त्याच्यानंतर खताच्या डोस सोबत तुम्ही ज्वारी पेरली वीस वीस झिरो तेरा एक बॅग हाय पावर दहा किलो हो आणि त्याच्यानंतर आपण केली हो आज जे काही उदासी तंत्रात करता आहात तुम्ही हो आता इतर लोक करत नसतील आणि तुम्ही करतात तुमच्यामध्ये आणि इतर लोकांच्या याच्यात काही फरक जाणवतो खूप फरक आहे खूप मोठा फरक आहे कारण की आमची जमीन तशी नाहीये जमीन एक एकदम हलकी एकदम हलकी जमीन म्हणजे पाषाण आणि खडक खूप मोठ्या प्रमाणात आहे आपलं सगळं खडक हे पूर्ण हा खडक माती आणि याच्यात आपण उत्पादन घेतो तर या इतक्या हलक्या जमिनीत उदासी तंत्राने आपण जे पिकं घेतो आहोत ते कसे येत आहेत अगदी मनसोक्त खुलास खुलासा करा की माझा महाराष्ट्रातील शेतकरी म्हणजे प्रसन्न झाला पाहिजे की खरोखर माझा असं कार्य एक एक प्रतिकार शक्ती साहेब झाडाची माझ्याकडे माझ्या शेतीला एकदम पाणी कमी पण तरी ह्या कमी पानात सुद्धा हे म्हणजे याची क्वालिटी वगैरे अजूनही एकदम इतकी हिरवी इतकाच एकदमपणा पूर्ण ज्वारीचा म्हणजे प्रतिकार शक्ती खूप सुंदर असं बोलले अम्रभाऊ तुम्ही प्रतिकार शक्ती वाढते हो। म्हणजे हे तुमच्या लक्षात आलं म्हणजे आपलं जे तंत्र आहे स्ट्रेस असो कशाचा असो ते बरे सहन करत सहन करत सहन हो। करत आणि प्रतिकार शक्ती वाढते याचा अर्थ आपण ह्युमिनिटी वाढवल्यानंतर पीक चांगलंच राहणार हे हो। तुमच्या लक्षात आलं हो। म्हणजे काहीतरी उदासी तंत्र झाल्यानंतर आज पहिलीच आहे परंतु तुम्ही मला न भेटता तंत्र करत गेले करत आणि त्याच्यातनं काही काही शिकत गेले म्हणजे तुम्हाला ह्युमिगेल गेल काय कार्य करत ते लक्षात आलं कोणता घटक काय कार्य करता आणि त्याचा काय परिणाम होतो पिकावर हे लक्षात येऊ लागलं तर निश्चितपणे तुम्ही खूप आनंदी आहात आणि तुमचं भविष्य उज्ज्वल हो आणि खूप सुंदर असं या तंत्रा माध्यमातून तुमचं जीवन बनो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि याच पद्धतीने अभ्यास करून तुम्ही पुढे वाढा बिलकुल धन्यवाद नमस्कार